हॅलो फ्रेंड्स, नाटीट्यूड मध्ये आपलं स्वागत आहे। आतापर्यंत आपण गाऊन ड्रेसेस याची कटिंग आणि स्टिचिंग बघत होतो। आजचा जो स्पेशली व्हिडिओ आहे कोटरी ब्लाऊज साठीचा आहे। कोटरी ब्लाऊज बेसिक जे शिकते नवीन त्यांच्यासाठीचा। स्टार्टिंग पासून आधी तुम्ही ब्लाऊजून मेजरमेंट घेऊन कटिंग कशी करायची आपण हे स्टिचिंग करणार आहोत आज। तर बघा, स्टिच करताना इथे मी ब्लाऊज घेतलंय, हा आपला कटोरीचा पार्ट आहे बरोबर। तर हा आपला कटोरीचा पार्ट आहे इथे। तर आधी नवीन जे शिकताय त्यांच्यासाठी बघा, आता ब्लाऊजची आपल्याला कटिंग करताना फ्रंट पार्ट जो की आपला महत्वाचा पार्ट आहे, याचा आधी आपल्याला हुकवाला जो पार्ट आहे इथे हुक लावले त्या पॉइंट पासून आपल्याला काखेतलं मेजरमेंट घ्यायचं। याच्यातून आपण हा अंदाज येतो की कुठल्या केससाठीचा आपण ब्लाऊज इथे स्टिच करणार आहोत। तर 8.5 ब्लाऊजचं मेजरमेंट आहे, याचा अर्थ असा की पूर्ण जे ब्लाऊज आहे ते आहे 34 इंचाचं। तर 8.5 याचा आपल्याला चौथा पार्ट दिसतोय। जो मेजरमेंट एका साईड पासून घेऊ आपण तेच मेजरमेंट आपल्याला इथे पूर्ण वापरायचंय। तर चेस्ट घेर आहे 8.5, कोटोरी आहे 5.5, ब्लाऊजची उंची आहे 13, आणि हा जो आपल्या इथे कोटोरी लागलेला तो पॉइंट आहे इथे तयार 10.5 इंचावरती। ठीक आहे, आता एवढे मी माप घेतले, ब्लाऊज साईडला ठेवायचे। आता बघा या पॉइंटला आपल्याला निला घेताना करायचं काय, कापडाची घडी डबल घालायची, बंद बाजू आपल्याकडून ठेवून घ्यायची। आधी तर इथे मी एक सरळ लाईन ड्रॉ करून घेते जेणेकरून ही आहे आपली कापडाची बंद घडी। आता बघा आधी उंचीविषयी, तयार उंची आहे ब्लाऊजची 13, एक पॉइंट द्या 13 इंचावरती, यात घ्या 1 इंच एक्स्ट्रा। ठीक आहे, आता बघा कटोरीसाठीचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं इथे 2.5 इंचावरती। कटोरी वेगळी आपण वाढवणार नाही, यातच आपण 2.5 इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचंय। तर बघा आपण 2.5 इंच इथे घेतले एक्स्ट्रा कटोरीच्या टक्ससाठी बरोबर। आता इथून आपल्याला टाकायचंय या पॉइंट पासून, बघा हा जो 2.5 इंच घेतलाय याला आपल्याला ठेवायचंय वेगळा। इथून पुढे आपण शोल्डरचं मेजरमेंट, आता शोल्डरचं मेजरमेंट कसं घेणार आहे याचं कॉमन माप सांगते। 9 इंचाचा कॉमन गळा आहे, याचं जेव्हा तुम्ही मेजरमेंट घेणार तर शोल्डर घ्यायचंय तुम्हाला 5.5 इंचाचं, 5.5 घ्यायचंय शोल्डर। मुंड्याची उंची तुमची असणार आहे इथे 6 इंचावरती। हे फिक्स काही कॉमन माप आहेत, त्यानुसार मी चार्ट जे आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स सोबत तुमच्यासोबत शेअर करेन, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कुठल्या साईजसाठी कसं घ्यायचंय। तर इथे घेतले 5.5 शोल्डर, 6 घेतलंय मुंडा। आता जसं की 8.5 आपल्याला तयार मेजरमेंट भेटलं, इथे घ्यायचं 8.5 वरती एक पॉइंट 1.5 इंचाची मार्किंग। आता बघा जर तुम्ही आता आपण पाठीमागचा पार्ट इथून ड्रॉ करत असून तर एवढा जो आपला हा पार्ट आहे हा एवढा हा आपला असणार आहे पाठीमागचा पार्ट। 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलाय, हा घेतलाय आपण फ्रंट पार्ट साठी। ठीक आहे, तर पाठीमागची जेव्हा आपण गोलाई देतो ती देतो आपण इथे 1.5 इंचावरती या पॉइंट पासून, आणि फ्रंटची जी गोलाई देतो ती देतो आपण इथे 1 इंचावरती। आता बघा पाठीमागचा गळा 9 इंचाचा राहिला, त्यानुसार 5.5 शोल्डर घेतलंय। गळ्याचा जो घेरा घ्यायचा आहे तो घ्यायचा आपल्याला 2.5 इंचावरती। ठीक आहे, 2.5 इंचाचा सेम गळा असणार आहे। उंची तुम्हाला 9 ची घ्यायची आहे, तर या पॉइंट पासून तुम्ही 9 इंचावरती ड्रॉ करा, आणि या पॉइंट पासून सरळ आपण गळा इथे ड्रॉ करून घ्यायचाय 9 इंचावरती। ठीक आहे, हा झाला पाठीमागच्या पार्टसाठी। आता जसं की आपण आता फ्रंट पार्ट आधी महत्वाचा आहे तो आपण पाहतोय। इथे कमरेसाठी तुम्ही बघितलं असेल मी चेस्ट वाईज डायरेक्ट इथे लाईन ड्रॉ करून घेतली तिरकशी 8.5 इंच आत। तर बघा प्रत्येक वेळी कमरेचं वेगळं मेजरमेंट टाकून त्यानुसार मार्जिन टाकायची नाही। फ्रंट साईडला आपल्याला योगपट्टी इथे जॉईन करायची असते, त्यामुळे आपल्याला कंपल्सरी त्याच्या 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं पोटाच्या घेरनुसार। ठीक आहे, तर आपण घेऊया पुढचा गळा 6 इंचावरती। आता ब्लाऊज वरती वरतून जो कटोरी पॉइंट बघितला तो पहिला आपण 10.5 इंचावरती, आपल्याला इथून घेताना घ्यायचंय 11.5 इंचावरती। याचं कारण सांगेन, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय कारण की वरती शोल्डर मध्ये आणि खाली योगपट्टी मध्ये हा पॉइंट दाबला जाईल, त्याच्यामुळे वरून घ्यायचंय याला 11.5 इंचावरती 1 इंच वाढवून घेतला।
कटोरी होती साढ़े पांच ची, साढ़े पांच वरती इथे एक पॉइंट द्यायचा आहे, ठीक आहे। एक पॉइंट इथे दिला, दुसरा पॉइंट आता साइड पट्टी का घेरा, साइड पट्टी का घेरा घ्यायचा आहे एक आणि जस्ट दोन लाइन म्हणजे सवा इंच आत घ्यायचा आहे आणि या पॉइंट पासून घ्यायचा आहे साढ़े पांच इंचावरती इथे। आता लक्षात घ्या, आता स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगते। हा आपला पाठीमागचा घेरेचा पॉइंट आहे, याला मी पुसून घेते, पाठीमागची कटिंग करताना वापरतो। आता हा आपण फ्रंटचं साइड पट्टी रेडी करतोय, तर या पॉइंट पासून एक इंच मी घेतलंय बाहेर आणि एक आणि जस्ट दोन लाईन घेतलंय आत या पॉइंट पर्यंत। हे झाले। आता यामध्ये बघा, साडेपाच आपण झाले, यात घेतलंय आपण अडीच इंच एक्स्ट्रा, बरोबर। हा पॉइंट सरळ इथे मॅच करायचा आहे, इथे घ्यायचंय अर्धा इंच शिलाईसाठी, कटोरीचा गळा याला करायचं इथे मॅच, ठीक आहे। आता काय करायचं आपल्याला, पूर्ण मेजरमेंट घ्यायचंय। हे बघा, साडेपाच साडेपाच साडेसहा साडेसात आणि आठ, अडीच इंच घेतले आपण एक्स्ट्रा। याचा घेतलंय सेंट्रल पॉइंट काढायचा आहे, सेंट्रल पॉइंट काढला, खाली घेतलंय दीड इंच वरती आणि याला मॅच करून घ्यायचं यानुसार। ही आपली कटोरीचा पॉइंट आहे। आता यात महत्वाचं काम काय करायचं आपल्याला, एक इंच घ्यायचंय आत इथे आणि दीड इंच या पॉइंट पासून आणि दीड इंच या पॉइंट पासून आडवा टक घ्यायचा आपल्याला तीन इंचाचा, दीड इथे हा पॉइंट इथे मॅच करायचा। आता तुम्हाला प्रश्न पडेल की आपल्याला साडेपाचची कटोरी घ्यायची, अडीच इंच एक्स्ट्रा घेतले आणि आपण तीन इंचाचा का घेतले, तर बघा एक इंच जेव्हा आपण इथे आत घेतो तेव्हा कापड एक दीड इंच वाढून जातो, त्याच्यामुळे आपल्याला आडवा टक घ्यायचा आहे दीड इंचाचा आणि उभा जो टक्स आहे तो आपला असणार इथे दीड इंचावरती। आता बघा, या पॉइंटला आपलं तयार जो पार्ट आहे तो साइड पट्टी रेडी आहे, कटोरी रेडी आहे। आता आपल्याला तयार करायचं इथे योगपट्टी। तर योगपट्टीसाठी आधी तर बघा, हा जो आपला योगपट्टी आहे याचं माप घ्या, मी तुम्हाला याच्यावर पण समजवते आणि ह्यानुसार पण समजवते। बघा ही आपली योगपट्टी, बरोबर। योगपट्टीचं मेजरमेंट बघा, इथून आहे ही तयार इथे अडीच इंचावरती, अडीच। आता इथे कशी तयार आली हे लक्षात घ्या। बघा, तयार जे ब्लाऊजचं माप होतं, आता तयार माप या पॉइंट पासून साडे दहा होता, आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलं साडे अकरा वाढून, बरोबर। तर जेव्हा ब्लाऊज आपण स्टिच करू तेव्हा साडे दहाच इंच, जसं की आपण ब्लाऊजवर पाहिलं। आता मी कुठला मुद्दा सांगते, तर बघा या पॉइंट पासून हा आपला इथे रेडी आहे साडे दहा, बरोबर। इथे साडे दहा हा आपला तयार आहे या पॉइंट पासून, साडे दहा तयार आहे। तर खाली योगपट्टी बरोबर आली आपली अडीच इंचाची, ठीक आहे, म्हणजेच की ब्लाऊजची उंची आपली आहे तेरा। तर मग यात करायचं काय आपल्याला, आता हा जो आपला खालचा पॉइंट आहे योगपट्टीवाला, या पॉइंट पासून घ्यायचा आपल्याला साडे तीन इंचावरती, एक इंच वाढून घ्यायचं आहे शिलाईसाठी। जसं की आपण पाठीमागच्या पाटला एक इंच वाढवलं तसंच या पॉइंटला पण एक इंच वाढून घेतलं, इथे घेतलंय मी साडे तीन इंचावरती या पॉइंट पासून अडीच इंचावरती, जिथे आपला कटोरीचा टक्स मॅच होतो योगपट्टीच्या पॉइंटला, इथे एक पॉइंट द्यायचा आहे। आणि इथला जो आपला पार्ट आहे, इथे काय करायचं आपल्याला, जेवढं आपण इथलं मेजरमेंट घेतलं इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्या। सरळ लाईन ड्रॉ झाल्यानंतर आता बघा, इथे मी घेतलंय साडेतीन, या पॉइंटला या पॉइंट पेक्षा घेतलंय अर्धा इंच कमी, इथे घ्यायचंय आपल्याला तीन इंचावरती, म्हणजेच की इथे, बरोबर। आता बघा, हा जो आपण आकार द्यायचा इथून निमोडता द्यायचा या पॉइंट पासून या पद्धतीने, ही झाली आपली योगपट्टी तयार। तर बघा, फ्रंट पार्ट साठी पाठीमागचा पार्ट पण आपण बघितला, याच्यामध्ये बघा आता इथून पूर्ण आपल्याला करायची कटिंग, हा पार्ट पूर्ण कट करून घ्यायचा आहे। तर बघा, एक्स्ट्रा मी सगळं जे ड्रॉ केलं होतं ते कट केलं, साइड पट्टी रेडी आहे, कटोरी रेडी आहे, योगपट्टी रेडी। आता या व्हिडिओत मी तुम्हाला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपण इथे स्टिच करून बघितला। तर बघा, या स्टिचिंगमध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले असतील की नेमकं याची स्टिचिंग कशी करायची, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या पद्धतीने जे ब्लाऊजेस कट केले, जे स्टिच केले, त्याचे सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुमच्यासोबत शेअर करेन, जेणेकरून तुम्हाला यात काही प्रश्न पडणार नाही। याच पद्धतीने आपण प्रत्येक साईजसाठी अशी स्टिचिंगची व्हिडिओ पाहूया, यात तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा।